मैं सैद के आप देख रहे हैं मेरे साथ परभिनी आज तक आज देश में सबसे बड़ा मुद्दा है जो चल रहा है जोरंद मुद्दा है वो किसानों के बिल को लेकर किसानों के बिल को लेकर किसान संगठन आए किसानों के साथ वाले लोग किसानों के साथ में उनकी उनके कंधे को कंधा मिलाकर खड़े हैं देश भर से लोग किसानों के सपोर्ट के लिए आए हैं केंद्र सरकार ने जो बिल पास किया है इस बिल को रद्द किस तरह से किया जाए ये भी किसान सोच रहे हैं और इस प्लानिंग में भी किसान लगे हुए हैं हकीकत क्या है इस बिल की ये जानने के लिए हम आज माजी आमदार महाराष्ट्र के माजी आमदार रामराव जी वड़कुते इनके पास आए हुए हैं और ये जानना चाहेंगे कि किस तरह का ये बिल है और केंद्र शासन ने ये बिल को पास करके अच्छा किया या बुरा किया किसानों के हक़ में और अगर अच्छा किया तो क्यों किया और बुरा किया तो क्यों किया और अगर किसानों के हक हाँ में केंद्र सरकार ने ये बिल पास करके अच्छा किया तो किसान आज की डेट में इसका विरोध क्यों कर रहे हैं और क्या पंजाब में किसानों के अलावा कुछ एजेंट्स हैं जिनकी दुकानदारी इस बिल को लेकर चलती है वहाँ के गेहूँ के और चावल के बारे में चावल और मार्क, चावल और गेहूं का जो मार्केट है इस मार्केट में वहां के जो एजेंट है वो कितना कमाते हैं क्या कहना चाहेंगे माजी आमदार रामराव जी वड़कुते साहब इनसे जानना चाहेंगे वड़कुते साहब परमणी आज तक इस चैनल में आपका स्वागत है और केंद्र सरकार ने जो बिल पास की किसानों के हक में ये किस हद तक योग्य है और किसान जो दिल्ली में आंदोलन कर रहे हैं ये ठीक है गया? क्या क्या करायचे जी बहुत अच्छा आपने हमको सवाल किया है हे शेतकरी जे बिल आहे वास्तविकप्रथा मी तुम्हाला याची पार्श्वभूमी सांगतो की देशामध्ये कधी नाही ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोन हजार चौदाला मोदी सरकार केंद्रात आलं तेव्हापासून शेतकऱ्याचं प्रॅक्टिकल शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढवलं जाईल आणि शेतकऱ्याचा त्याला आत्मनिर्भर कसा करता येईल याचा विचार पहिल्यांदा देशामध्ये स्वातंत्र्य झाल्यापासून देश शेतकऱ्याच्या नावावर राजकारण यापूर्वी जर जा बरेच जणांनी केलं परंतु योजना ज्यावेळेस आणल्यात योजना कुठल्याही योजना शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी नव्हत्या शेतकऱ्याच्या पिकावर मोठमोठ्या साखर कारखाने कोऑपरेटिवमध्ये काढून आज जर परिस्थिती तुम्ही बघितलं तर जे काँग्रेस राष्ट्रवादीवाले विरोध करायलेत त्यांना मी विचारतो तुम्हाला एवढं शेतकऱ्याचं हित आहे सोता, तर साखर कारखाने कोऑपरेटिवमधली का बंद पडली वास्तविक पाहता या राज्यामध्ये साखर कारखाने हे स्वतः काढून स्वतःचं घर मोठं एक पूर्ण पिढी उत्पन्न करण्याचं साधन त्यांनी वापरलं आणि देशधडीला शेतकऱ्याला लावलं चालते काही कारखान्यात तर काटासुद्धा मारल्या जातो आणि मग जे शेतकऱ्याच्या पिकाचा काटा मारतात असे कितीतरी कारखाने सापडले केसेस झाल्या ठरलेला हमीभाव शेतकऱ्याचा एफ आर पी दिलं नाही म्हणून केसेस झाल्या म्हणजे जे, जे ह्या बिलाने शेतकऱ्याचं काही नुकसान होतं यांनी प्रत्यक्षात ऑलरेडी नुकसान केलेले उदाहरणं मी आपल्याला दाखवतो आणि मग ज्यांनी स्वतः शेतकऱ्याचं नुकसान केलं ते शेतकऱ्याच्या बिलाच्या सा हिताचा काय विचार करते ज्यांच्या हातात आहेत त्या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्याचं नुकसान केलं वस्तिक पाहता लोकांना याच्यामध्ये कन्फ्युजन करणं हा धंदा यांचा झाला म मी बी जे पीत गेलो म्हणून नाही परंतु मी राष्ट्रवादीत असतानासुद्धा मोदी सरकारचे निर्णय बघितले होते आज शेतकऱ्यामध्ये तीन जे बिलं आले त्याच्या बाबतीत मी आपल्याला सांगतो त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग जे आहे आज व्यवस्थित पाहता मी शेतकरी आहे तुम्ही मला विचारलं शेती आहे का साहेब आम्हीसुद्धा आम्ही करू शकत नाही तरी बटईनं शेती देतो बटईनं शेती देतो म्हणजे हिशानं शेती देतो हाच याच्यामध्ये दे, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा त्याच्यामध्ये फॉर्म्युला आला तुम्हाला आज बरेचसे शेतकरी आत्महत्या करतात त्याचं कारण हे आहे की त्याला वेळेवर खताला पैसे नसतात त्याला वेळेवर पाण्याची त्याच्यामध्ये सोय नाही आणि मग त्याला उत्पन्नच होत नाही कॉन्ट्रॅक्ट फार्ममध्ये काय उद्या होईल की त्याला त्याच्या शेतामध्ये सुद्धा काम करायला भेटेल त्याचं पिकवण्याची जिम्मेदारी होईल आणि त्यांना आज ठरल्या जाईल की तुम्हाला या सोयाबीन पिकवल्यावर आल्यानंतर तुम्हाला हा भाव मिळवला जाईल आज शेतकऱ्याचे हे दलाला काय करतात मोंढ्यात गेले की असं सुराख पोचतात त्याच्यामधून काय अर्थात भाव हे ठरवतात पिकवतो शेतकरी भाव ठरवतात दलाला म्हणजे जो बारा महिने मेहनत करतो त्याचा भाव ठरवण्याचं काम यांचं आणि त्याच्यामध्ये मग हमाली वेगळी आली मापाडी वेगळी आली त्याच्यात कट आठ टक्के मातीचे वगैरे बाजूला करत शेतकऱ्याचं मरण हे मार्केट कमिटीमार्फत झालेलं आहे आणि मार्केट कमिटी हा राजकारणाचा अड्डा आहे तुम्ही बघितला असेल मार्केट कमिटीचा सभापती कधीही पिझोरो गाड्यासारखे घेऊन फिरतात मार्केट कमिटी हा उत्पन्नाचं साधन झालेलं आहे शेतकऱ्याच्या नावावर आणि मग मार्केट कमिटी बंद होईल आपली दुकानदारी बंद होईल हा पहिल्यांदा भीती आहे आणि तेच पंजाबमध्ये झालेलं पंजाबमध्ये मार्केट कमिटीमध्ये आठ टक्के त्यांच्या गव्हावर आणि तांदळावर त्यांना पैसे मिळतात बावीस हजार एजंट आहेत जे खरेदी विक्री करणारे ज्यांना आठ टक्क्याप्रमाणे लाखो करोडचं उत्पन्न मिळतं ते उत्पन्न त्यांचं बंद होणार आहे आम्ही भावतो आजसुद्धा आज, आज योगभागानं कृषी बिलावर पहिल्यांदा मोदी साहेब बोलले त्यांनी सांगितलं मिनिमम प्राईज देणं हा आमचं कर्तव्य आहे ते आम्ही देणार आणि वेळोवेळी सुद्धा बदलणार मग काय राहिले शेतकऱ्याला मिनिमम प्राईज मिळाले शेतकऱ्याला त्याची इच्छा असेल तरच द्यायचं आहे शेतकऱ्याचा मालकी हक्क जाणार नाही त्या बिलामध्ये तुमचे माझा कॉन्ट्रॅक्ट होईल तुम्ही एक व्यापारी आहात मोठे तुम्ही माझी शेती घेणार आहेत तर पीक उत्पन्न करण्याकरता घेणार आहेत आणि त्याचा भाव तुम्ही ठरवून घेणार आहेत त्याचा भाव मार्केटला जास्त असेल तर तो त्याला जास्त द्यावा लागेल मार्केटला कमी असेल तर ठरलेला भाव द्यावा लागेल एवढी सुरक्षितता शेतकरी बिलामध्ये आणलेली आणि मग कुठं वाईट आहे मग फक्त लोकांना कन्फ्युजन त्यांचं म्हणणं आहे की नाही नाही मग ते लोक सगळे शेती घेऊन टाकतील आता याच्यात कुठं शेती घेण्याचा प्रश्न आहे तुमचा माझा एम एयू फक्त पिकापुरता आहे तर मालकी जाण्याचा असंभव आहे का मग शेतीची मालकी हे तसं तुम्हाला सांगितलं ना मुस्लिमाला भारतात राहू देणार नाही कन्फ्युजन केलं तसंच हे शेतकऱ्याच्या शेती व्यापारी लुबाडतील तसं कुठंसुद्धा नाही हमी सुद्धा प्रोटेक्ट केलेला आहे आणि म्हणून त्याच्यात कुठलाही हा काही छोटे छोटे तुम्हाला असं वाटलं याच्यात तर तुम्ही त्याच्यात बदल करण्यासाठी सांगा ना बैठक घ्या ते तयार आहेत पूर्ण रद्दच करा आणि हेच यांनी सांगितलं होतं वास्तविक पाहता राष्ट्रवादीन काँग्रेसनं असंच केलं होतं जी एस टी आणता त्यांच्या काळात दोन हजार सहाला जी एस टी आणला त्यावेळेस त्यांनी लावू शकले नाही आणि काम बी जे पी सरकारला होता तरी जी एस टीला विरोध करू लागले तुमचाच अजेंडा जी एस टीचा होता आणि मग हे सरकार लावताना तुम्ही विरोध का म्हणजे तुम्ही केलेल्या गोष्टी आणि शरद पवारांचंच धोरण होतं शेतकऱ्यांचं हे कॉन्ट्रॅक्ट फॉर्मिन बिल आली पाहिजे हे त्यांचंच आहे पूर्वीचं फक्त आता राजकारणासाठी त्या बिलाच्या दिवशी काहीतरी कारण सांगून हे देशाचा नेता एवढा मोठा आज शेतकरीचा नेता म्हणून जात आहे नेमकं त्या बिलाच्या दिवशी त्यांना महत्त्वाचं काम महाराष्ट्रात आलं हे कशाचं होतं काय ते माझे नेते मी त्यांना आदर मानतो परंतु राजकारणासाठी ते विरोध दाखवण्याचा प्रयत्न करतात मला आजही सांगतो पवारसाहेबाच्या अंतर्मनाला या शेतकरी बिलाला विरोध असणं शक्यच नाही कारण हे बिल हां त्याच्यात काही त्रुटी असतील तर पवारसाहेब जरूर सांगते पण आता राजकारणासाठी काहीतरी विरोधात अंतर्मनानं मी पवारसाहेब शेतकरी बिला विरोधात असतील हे मला कधीच वाटत नाही कारण या बिलामध्ये काहीसुद्धा असं दिसलं नाही ओपन डिबेट घ्यावं त्यांनी आणि ज्या चुका असतील ते दाखवून त्याच्यात फक्त कन्फ्युजन करायचं आज कुठल्या राज्या एवढे मोठे देश आहे राज्य आहेत कुठल्या राज्याची संख्या तिथं आहे आणि कितीतरी लोक तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये दाखवले की ज्यांचा शेतीशी संबंध आहे ती किरायला आणलेले असं टी व्हीवरने दाखवलं मला खरं काही माहीत मा नाही असे लोकंसुद्धा त्या याच्यात आले ज्यांचा शेताशी घेणं देणं नाही एक एकर शेती नाही शे हे बिल काय आहे ते माहीत नाही त्याचा विरोध करण्यासाठी आपल्याकडे ही पद्धत झाली गरीबाला त्याच्या पोटासाठी कुठेही वापरायचं आम्ही निवडणुकीत दोन तीनशे रुपये देऊन रामराव उडकते की जे म्हणाल होतं त्यांना विचारलं रामराव उडकते कोण तर आम्हाला काय माहीत नाही आम्हाला रोजानं आणलं हा जो प्रयोग चालला हा प्रयोग बंद झाला पाहिजेत शेतक शेतकऱ्याच्या बाबतीत असो गोरगिरीबाच्या बाबतीत असो संख्या दाखवायची आणि प्रेशर करायचं पण ती संख्या सत्य परिस्थिती असणार महाराष्ट्र सुजा शेतकऱ्यांसाठी तुमचा काय निरोप आहे काय सांगणार त्यांना काय सजेशन देणार माझं तर पहिल्यापासूनच मी स महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना सांगेन की शेतकरी विषयक आलेले तिन्ही विधेयक तुमच्या हिताचे आहेत त्याच्यात थोड्याफार त्रुटी जर कोणा शेतकरी विषयक तज्ज्ञाला माहीत असतील तर त्यांनी ते सजेशन द्यावं सरकार तेही मानायला तयार आहे परंतु त्याच्यावर अभ्यास करून काय चुकाय स्पष्ट स्पष्टने दाखवाव्यात आणि म्हणून शेतकऱ्यांना सांगतो की तुमच्या हिताचं बिल आहे गैरसमजा तो तुम्ही तो अभ्यास करा अभ्यास करून त्याला विरोध करा तुम्हाला वाटलं तर तुमच्या मनाला वाटलं हे विरोधात आहे अभ्यास केल्यावर त्यांना कधीच वाटणार नाही आणि म्हणून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना माझं ही विनंती आहे की तुम्ही पूर्णपणे हे बिल आजी मेळा घेऊ घेऊ वाचा समजून घ्या आणि त्याच्यानंतर विरोध करा हाच माझा संदेश त्यांना आहे त्यांना चुकीचं वाटलं तर जरूर विरोध करावा त्यांनी चुकीचं वाटलं मला समजून सांगा मी त्यांचा त्यांच्या समोर मोर्चा तयार आहे परंतु त्या बिलामध्ये मला वैयक्तिक कधी शेतकऱ्याचा हित आडवा आलं असं वाटलं नाही हित जोपासलं गेलं असं माझं आजही सांगितलं साहेबांनी की वीस हजार कोटीची तरतूद शेतकऱ्याच्या व्यवसायासाठी केली होती आता एक लाख कोटीपर्यंत चाललं आहे आजही तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा विषय काढला म्हणून पोखरा नावाची स्कीम आणली त्याच्यासाठी शेतकऱ्यांचे गट आहेत एफ पी ओ फार्मर प्रोड्युशन कंपनी काढली साठ टक्के सबसिडीवर साहेब अवजार मिळाले मिळत होते कधी आज मिळालेत शेतकऱ्यांना पॉली हाऊससाठी साठ प्रत्येक गोष्टीसाठी नानाजी देशमुखमध्ये छोट्या छोट्या ग्रुपला साठ टक्के सबसिडी मिळाली कधीच कृषी विभागाला साठ टक्के सबसिडी नव्हत्या आजपर्यंतचे उद्योगवाल्यांनाच यांनी फार मोठं करण्याचं काम केलं शेतकऱ्याच्यासाठी सबसिडीचा आयटम हा याच्या आधी एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हता आज शेतकऱ्यांना त्याच्या शेतावर जर फुलं पिकवायची असेल त्याला सबसिडी आलेली मोहळ धरून मोहळ एकत्र धरून असेल त्याला साठ टक्के सबसिडी आली म्हणजे पोखरामध्ये साठ ते सत्तर टक्के सबसिडी असणारे प्रयोग आज कृषी धोरणामध्ये आणलेले आहेत हे कशाचं धोतक आहे आज, आज आपण सैदभाई मला तरी आठवते मी स्वातंत्र्य झाले वाचणारा कार्यकर्ता आहे शेतकऱ्याला कधीही वर्षाला सहा हजार रुपये कोण्यास सरकारने दिले नाही आज मोदी साहेबांच्या काळामध्ये शेतकऱ्या वर्षाला सहा हजार रुपये मिळाले मग ते जे विरोधात असते सहा हजार टाकले असते का मग ते सहा सुद्धा द्यायले कशासाठी द्यायले मग यांना जर शेतकऱ्याचं हित याच्या आधी यांनी रुपया तरी दिला का आणि म्हणून त्यांनी लोकांचा संभ्रम राजकारणासाठी शेतकऱ्यासाठी वेटीस धरू नये जर बिला असतील त्यांनी पूर्ण डिपेंड करावं लोकसभे मांडायला पाहिजे होते लोकसभा विधानसभा आपली आहे मग आज दोन दिवसाच्या ऐवजी पाच दिवसाने अधिवेशन घेऊन शेतकरी बिलावर चर्चा करायला पाहिजे होती हे केलं नाही त्यांनी मग त्यांना वाटते ना चुकीचं करायला आपल्या राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून जसं त्यांना अर्थ बजेट मंजूर करून घ्यायचं होतं सात विधेयक त्यांच्या फायद्याचे काढले तसंच दोन दिवस शेतकरी बिलावर चर्चा घ्यायला पाहिजे होती घेतली नाही त्यांनी म्हणजे त्यांना माहिती चर्चा घेतली की आपलं पितळ उघडं पडते आणि म्हणून लोकांमध्ये कन्फ्युजन करणं हाच यांचा एक अजेंडा आहे आणि कन्फ्युजन केल्यानंतर कोणाला एवढा वेळ नाही काय चाललंय की हुऱ्यार हुऱ्या म्हणलं की आपल्या लोकांना तशा प्रकारचा अभ्यास करून कोणी लोक उतरत नाही आणि म्हणून आपल्यामार्फत सयदभाई फार चांगला विचारलं तुम्ही आम्हाला मला शेतकऱ्याला मी जोडून त्याला विनंती की मी बी त्यांचा एक पुत्रच आहे मी शेतकऱ्याचंच लेकरू आहे आणि म्हणून ज्या कोणी भाऊ असतील आई वडील असतील ज्यांना शेतकरी बिल चुकीचे वाटते त्यांनी त्याचा अभ्यास करावा आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा हीच मला आपल्यामार्फत शेतकरी बंधूंना सांगायची त्यांना विनंती करायची एक आपल्याकडून संधी मिळाली त्या संधीनुसार मी त्यांना पुन्हा विनंती करतो की शेतकरी बिल हे तुमच्या माझ्या दृष्टिकोना हिताच आहे तुम्ही त्याचा अभ्यास करा आणि त्यानंतर यावर निर्णय घ्या येथे माझे आमदार रामराव वडकुते साहेब झिरोडे एक आमदार होते हुए उन ज़रूरतमंद लोगों की मदद की अपने कार्यकाल में और आज माजी आमदार होकर बैठे हैं बीजेपी में प्रवेश किया है और उसके बावजूद आज हर पार्टी से तल्लुक रखने वाले किसान की किसान के बच्चों की दिल खोल कर मदद करते हैं अगर आपको किसानों के हक़ में अगर बिल पास करना है या किसानों के हक के बिल को अगर विरोध करना है तो इसकी स्टडी करना बहुत ज़रूरी है ऐसा भी उन्होंने कहा है इसके बाद अगले और ऐसे एक के साथ मुलाकात करेंगे तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत जय हिंद न्यू फैशन मोबाइल शॉप महावीर कॉम्प्लेक्स जुना मोडा पर बनी आप हमारे मोबाइल शॉप में वीवो मोबाइल सैमसंग मोबाइल वन प्लस मोबाइल एम मोबाइल ओप्पो मोबाइल और उसी के साथ इलेक्ट्रॉनिक में टीवी, फ्रिज वॉशिंग मशीन फैन मिक्सर और आपके लाडले बच्चों के खिलौने मिलने का परभनी शहर का वाहिद मरकज न्यू फैशन मोबाइल शॉप महावीर कॉम्प्लेक्स जुना मोंडा परभनी मोबाइल क्रमांक आठ आठ शून्य आठ शून्य चार शून्य के साथ नौ सात छः चार छः एक सात एक एक सात मिर्जा मैस नगर डिपो के पास परभणी अगर आप परभणी शहर में रहते हैं और घर के खाने का लुफ्त लेना है तो संपर्क जरूर करें मिर्जा मैस सुबेदार नगर डिपो के पास परभणी घर पहुंच सेवा खाने के टिफिन के लिए ज़रूर संपर्क करें मोबाइल क्रमांक एट एट थ्री जीरो टू सिक्स सिक्स नाइन फोर सेवन एस बी एस इंग्लिश स्पीकिंग क्लासेस मासूम कॉलोनी दरगाह रोड पर आरोपी अगर आप घर बैठे इंग्लिश में बात करना सीखना है तो आज ही कांटेक्ट करे एस बी एस इंग्लिश स्पीकिंग क्लासेस मोबाइल नंबर नाइन एट टू थ्री सेवन नाइन सेवन एट टू एट क्वालिटी की तलाश यहाँ खत्म किंग ऑफ बेल्ट शनिवार बाजार के पास नानलपेट कॉर्नर पर आरोपी लेडीज पर्स स्कूल बैग ओरिजिनल लेदर बेल्ट कमर बेल्ट वॉलेट बॉडी स्प्रे परफ्यूम और भी बहुत कुछ एक बार जरूर आए इस दीपावली पर विशेष ऑफर पाए किंग ऑफ बेल्ट शनिवार बाजार नानर पेट कॉर्नर पर बड़ी अगर आपके पास आपके पड़ोस में किसी को मुड़ है बगंदर है नासुर है तो आप फिक्र ना करें डॉक्टर राव से कांटेक्ट करें ये उनका पता है साइक्लिनिक वो नर्सिंग होम गवाने चौक पर बनी डॉक्टर राव को 40 साल का तजुर्बा है गवाने चौक पर बनी मोबाइल नंबर नाइन एट नाइन डबल जीरो नाइन जीरो नाइन टू फाइव सेकेंड नंबर नाइन फोर टू जीरो सिक्स टू वन नाइन टू फोर परभि आज तक आप हमारे यूट्यूब चैनल को लाइक करें कमेंट करें शेयर करें और सब्सक्राइब तो जरूर करें आपकी आवाज परभणी आज तक आप हमें फेसबुक पर भी फॉलो कर सकते हैं सैयद अकील